हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आज आहे 14 जून आणि आता सकाळचे वाजत 11. काल ब्लॉग टाकायला नाही भेटला, कारण की काल सकाळचा ब्लॉग मी शूट केला पण नंतरला आम्ही गेलो होतो मुंबईला. पण असं झालं की माझा फोन ॲक्च्युली होता घरात, मी दुसरा फोन घेऊन गेलो होतो, तर शूट करायला मला बाहेर भेटला नाही. आणि घरी आम्ही रात्री आलो आहे 10:30-11 वाजता. आम्ही लेट टायर्ड होतो, म्हणजे थकलो होतो खूप, तर आम्ही जेवलो आणि झोपून गेलो होतो. आता सकाळी उठलो तर आज होतं बारकीचं इंजेक्शन, तर डॅडी तिथे गेलो होतं म्हणून आता झालं. ऑलरेडी खूप वाजलेत, तर तिथलं इंजेक्शन दिलं हे आण दिलं इथे, इंजेक्शन दिलं ना तिथे. राहा, कुठे गेलं? हात दाखव बाबू, स्टिक नाही पकडायची. हे बा, हा तिथे सुचले. आय बाबो, स्टिक नाही पकडायची. ते जातात तिला जात नाही, तसेला थोडंसं रियाडी लक्ष देतो, त्यामुळे शूट करायला थोडा लेट झाला. आम्ही ॲक्च्युली उठल्यानंतर शूट डायरेक्ट घेणार होतो, पण आम्ही बोललेलो की जाताच आम्ही तिकडे शूट घेतो. पण आम्ही उठलो तेव्हा 8:30 वाजता उठलो आहे, 9-9:30-10 आसपास पोचायचं होतं. तिकडे खालीच होतं, असं लांब पण नव्हतं. आम्ही बोललो की पहिला जातो, हे करतो, पहिले इंजेक्शन देतो आणि नंतर पुढे काम चालू करू. काय बघते झोपली बघते बघ, अशी लपून छपून बघते हे बदमाश. तर काय आजचं बघू, आजचा काय प्लॅन सध्या प्लॅन आहे नाही, कारण काल मुंबईचं काम होतं ते पण झालेलं आहे. तर आज वार काय 14 तारीख, तर उद्या 15, तर म्हणजे उद्या दोन्ही साले, म्हणजे माझे दोन्ही जे भावंड, म्हणजे माझ्या भावांप्रमाणेच आहेत, तर त्यांची उद्या अजून शाळा चालू. तर उद्या सकाळी आपण ब्लॉग शूट करत निघू ह्याच्यासाठी. शाळेत त्यांना शाळेत सोडताना, त्यांची पोतदार शाळा आहे मुंबई साईडला, सँटाक्रूज, तुम्हाला ते माहिती आहे ज्या शाळेत मी होतो त्या शाळेत ते पण आहे. तर ठीक आहे, चला आता बघूया. आता जर काय पुढे काय प्लॅन बनला तर पुढे आपण हे तर करूच, शूट तर भेटेल असेलच तुम्हाला पुढे कळेलच. आणि कालचा ब्लॉग टाकताना साठी एक्स्ट्रीमली सॉरी गाईज. आता काय करणार, फोन माझ्या नव्हता, मी दुसरा फोन घेऊन गेलो होतो, त्यामुळे हा बघा हा दुसरा. हा हा आत्ताशी उठला आहे, कधी उठला आहेस? आत्ताशी उठला आहे. तर आम्ही ह्याला सोबत घेऊन गेला, ना मोठा येतो आत्ता, अजून उठला तर आम्ही त्याला लॉक मारून गेलो, त्याला ते पण माहिती नव्हतं. तर त्याला बघूया काय, आता जसं पुढचं होईल तसं, पुढचं काय प्लॅन बनला तर कळवूच, शूट तर घेऊच, आता संध्याकाळी बघू. तेव्हा तिकडे आंघोळ करतोय, बाथरूम म्हणा वापरून बघ. चला गाईस, आता आपण बघूया पुढचा काय प्लॅन झाला असं कळूच. तर गाईस, आता आपण जातोय खाली. आता संध्याकाळची वेळ झाली आहे, वाजलेत किती, 6 वाजलेत. आज कुठे आमचं जाणं तर झालं नाही आहे, पण आम्ही बोललो की आता मग कुठे जाणं नाही झालं तर मग खाली तरी जाऊया. असं कुठे चालायला, तुझं एक दादा आहे, त्याने तो बोललं की माझी सायकल पाहिजे तर चालू. तर आता ती सायकल चालवायला आम्ही जातोय खाली, म्हणजे आम्ही म्हणजे ते लोक गेले तिघं जण खाली जातोय. सगळं घर बंद करून तर मला चालू ठेवावं लागणार आहे, सगळं बंद करायचं फटाफट. ओके चला येस, आता जाऊया खाली. सगळं तर घेतलेलं आहे, जाऊया खाली. खाली जाऊन चालेल सायकल, खाली दोघा अजून इथेच थांबले. जायचं ना, तुम्हाला बोललो तुम्ही जायला, जायचं चला एक आता जाऊया खाली. आता आलो होतो आम्ही खाली, म्हणजे आम्ही आलो इकडे थोडं पुढे दुसऱ्या साईडला आलो, त्या दिवशी आम्ही तिथे थांबलो होतो, गाडीचं थोडे शॉर्ट घेतले तेव्हा. तर आता इथे थांबण्याचं रिझन असं, कारण की इकडनं पूर्ण मोकळे रोड आहे तेव्हा, इकडनं इथून पासून ते तिथपर्यंत पूर्ण एंडिंगपर्यंत पूर्ण मोकळा रोड आहे. मला बोललो की इथे चालव सायकल, मग असं बरं होईल, एक
त्याची प्रॅक्टिस प्रॅक्टिस पण होऊन जाईल, कारण त्याला आता उद्या या परवा सायकल घ्यायची आहे नवीन. हे हात नको सोडूच रे बाबा, कसं अजून त्याला पूर्णपणे प्रॅक्टिस नाही ना, पूर्णपणे काहीच प्रॅक्टिस नाही ना, म्हणून त्याला सांगा थोडीशी चालवतो व्यवस्थित. तुम्ही बोलत पूर्णपणे चालवायला शिकून घे, मी असं उद्या परवा जी सायकल घेणार व्यवस्थित होऊन जाईल. थोडीशी त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाऊन दे मग हे करू. बाकी आता काहीच काय बोलणार पुढे, आता सध्या सगळं चाललं आहे व्यवस्थित. आता काहीच उद्या सकाळी परत मुंबईला यायचं आहे, कारण यांची शाळा आहे. उद्या सकाळी आम्ही येणार आहे मुंबईला परत. तर बघू, माझ्या अंदाजे आम्ही येणार आहे काहीतरी सकाळी 7 वाजता तिथं पोहोचणार आहे. तर मी काहीतरी 11-12 वाजेपर्यंत असणार, 11 वाजेपर्यंत तिथेच असेन. बघू मग तिकडनं निघालो तर पोरांची शाळा सुटल्यानंतर, कारण हा मोटर माझ्यासोबत रिटर्न येणार आहे बारका तिकडे घरी जाणार आहे, इकडे प्रोग्राम आहे तिकडे म्हणून. तर हा माझ्यासोबतच येईल, माझ्यासोबत येईल तर आम्ही मग तिकडनं त्याला घेऊन परत इकडे येऊन जाऊ. व्यवस्थित चालव, अजून थोडा तो मिस बॅलन्स होतो आहे. डॅडी त्याला बोललो की व्यवस्थित हे करून घे, पूर्णपणे हात साफ करून गेला. आणि दिवसा जर ते एक तास जरी त्यांनी चालवला ना व्यवस्थित, हे पण आराम की तो सायकल शिकून जाईल. त्याला काय सायकल फक्त आपलं काहीतरी 1 वर्षासाठी घ्यायची, 10वी आहे तोपर्यंत. आणि जशी त्याची 10वी कम्प्लीट झाली की मग त्याला काय आपली माझी गाडी शिकवणार आहे, तो माझ्याच गाडीवरती शिकणार आहे. तर त्याला काय झालं बघूया तो काय करतो पुढे. जसं तो थोडं सायकल चालवतो आहे अजून, कारण की त्याला बोललो 1/2 पाऊण तासच हे करायचं फक्त, मग त्याच्यानंतरला जायचं आहे घरी. आणि जास्त वेळ पण नाही करणार, कारण की इकडे 7:30-8 वाजेपर्यंत बघायला गेलं तर असंच असतं उजेड, एवढा इश्यू नाही आहे. पण मी बोललो नको, आपण आपल्या टायमात घरी जाऊ. आणि त्या ज्याची सायकल आहे त्या दादाला पण थोडं बाहेर जायचं असतं, मग तो सायकल घेऊन जातो. तर त्यामुळे त्याला सायकल देणं पण गरजेचं आहे. त्याला काय दादा बघूया, आता जसं तिकडचं झालं तर पुढे बघू. सगळ्याच आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. तर त्याला मी बोललो हो पुढे आम्ही येतो, मी येतो बोललो. कारण की कसं मला इकडनं यायला काय 2 मिनटं पण लागणार नाही, पण तो ॲक्च्युली पोचत आला आहे पुढे. तर आता आपण निघायला तर हवं, मला इथे लागतात स्पीड ब्रेकर. 1 मिनटं गाईस. आता आम्ही आलो आहे बिल्डिंगमध्ये त्यांचे नखरेवर. या अमृतच्या मॅडमला आल्या फुगा, ह्या छोट्या साल्याला पण आला होता फुगा. यायला यायला आमच्या बारकीचं काय आहे अजून नाही. ह्याची चांगली आज मजा झालेली आहे. आणि ह्या मॅडमला आल्या फुगा, का फुगा घेऊन कशी बसली आबा, बोलून बॉल घेऊन बसली आहे. हे फुगा आहेच. मॅडम तुम्ही बोला फुगा. काय बोलायचंय मला, मामाला घेऊन नाही गेलात ना, आम्हाला इथे बिल्डिंग मध्ये बसवून गेलात ना. जा काय हा तुम्ही सांगायचं तिकडे जाऊन. फक्त मी ह्याच्याशी लक्ष ठेवत होतो, हा हे मोठ्यावरती सायकल चालवत यांचं तिकडे काय काम होत. आम्ही पण लक्ष ठेवलं असत. कुठे लक्ष ठेवलं असत? ह्याला काय डोक्यावरती बसवलं असतं, हिला पाठी बसवलं असतं, ह्या दोघांना कुठे डोक्यावरती बसवलं असत. आपण 4th सीट जातो. अरे बापरे, ते कुठे स्टेशनला जायचं असेल, बाहेर काम असेल तर काय जायला बरं. सारखं सारखं 4th सीट जाऊन काय करणार. मी कुठे मग, मला नाही पकडणार. बोलला हा बघायच, हा चमचा आहे. मी चमचा नाही, तू चमचा आहेस. एक नंबर चमचा, चमचा आहे. ह्या मॅडम फुगा मॅडम बोलल्या ना तेव्हा हा चमचा बोलला. फुगा मॅडम बोलल्या त्यामुळे चमचा बोलला, नाही तर चमचा बोलणार नव्हता. काय झालं मॅडमला आलेला एवढा मोठा फुगा ना, की बापरे आमचा 1/2 तास घालवला मॅडमने वरती. आपण कितीला निघणार होतो, कितीला निघणार होतो, 5:30. आणि आम्ही निघालो कितीला, 6:00.
का त्या मॅडमच्या फुग्यामुळे खाली येऊन पण बसलेत, वरती येऊन बसलेच असते टीव्ही बघत. टीव्ही बघतच बसणार होती मी, टीव्ही बघत बसले असते खाली, पण आमचा टाइम वेस्ट केला. जावा रे मॅडम, तुम्ही काय बोलता. तर चला गाइस, आज आता वाजले तर आहे 6:40 झालेत, तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि उद्या सकाळी आपण नवीन ब्लॉगला तर भेटूच, कारण कालचा तर ब्लॉग टाकताना आला, तर आजचा ब्लॉग आज अपलोड होईलच हा 14 उद्याचा नवीन ब्लॉग संध्याकाळपर्यंत 6-7 मी अपलोड करीनच. तर उद्या सकाळी आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. चला गाइस, बाय.